पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारे शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे 2 वर्षापूर्वी जीर्णोद्धार करून उभारण्यात आलेल्या राजा शिवछत्रपती प्रवेशद्वारच्या जीर्णोद्धार कार्याला आज 2 वर्ष पूर्ण झाली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते प्रवेशद्वाराचे लोकार्पण समस्त ग्रामस्थ नारायणगाव वारुळवाडी व असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीत डोळ्यांचं पारणं फेडणारा भव्य दिव्य सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला होता. आज या द्वितीय वर्षपूर्ती दिनानिमित्त शिववंदना म्हणून पुष्पहार अर्पण करत छत्रपतींना अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने कुलस्वामिनी कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष शंकर पिंगळे, विरोबा परिवाराचे सर्वे सर्वा बाळासाहेब पाटे, कारखान्याचे संचालक संतोष नाना खेरे, उपसरपंच योगेश उर्फ बापू पाटे, संतोष वाजगे, विकास नाना तोडकरी, आशिष माळवतकर, मच्छिंद्र जाधव, दीपक पवार, ग्रामपंचायत सदस्य आरिफ अतार, भागेश्वर डेरे, जालू खेरे, नंदू अडसरे, अक्षय वावळ, निलेश दळवी, मयूर विटे, सदा पाटे, सुनील पाटे, पत्रकार प्राध्यापक अशफाक पटेल, सुनील खेरे, प्रफुल्ल सुराणा, अक्षय खेरे, अजित कोराळे, राहुल लोखंडे, अजर शेख यांसह शिवभक्त व राजशिवछत्रपती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. आजही 2 वर्षापूर्वी झालेला कार्यक्रम संपूर्ण आपल्या गावाने केलेला हा आपल्या पूर्ववेशीचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर पाहिला गेला. खर तर छत्रपतींचं आकर्षण महाराष्ट्राला पहिल्यापासून लहान मुलापासून सगळ्यांना आहे आणि तेच खरंतर निमित्त साधून आपल्या सगळ्या तरुणांनी असेल, आपल्या ज्येष्ठांनी असेल की आपण पूर्ववेशीची संकल्पना मांडली आणि ती सगळ्यांनी उचलून धरली आणि लोकवर्गणीतून हे आपलं जे महाद्वार आहे जे खरोखर अत्यंत सुंदर आहे असं जी लोक येतात त्या सगळ्यांचं म्हणणं आहे आणि ते उभं राहिलं आणि त्याचा आज जीर्णोद्धाराला आपल्या आज ह्या कार्यक्रमाला 2 वर्ष पूर्ण होतात. निश्चित स्वरूपात खर तर आजही अनेक पर्यटक आज इथे येतात. पर्यटन तालुका म्हणून घोषित झाल्यानंतर सुद्धा आज आपल्याकडे जे शिवनेरीचं प्रवेशद्वार म्हणून पाहिलं जाते आणि निश्चित तशा पद्धतीचं प्रवेशद्वार आपल्याला उभारता आलं याचा अभिमान प्रत्येक नारायणगावकरांना आहे आणि तो अभिमान सातत्याने असणार आहे कारण आपलं हे काम सगळं संपूर्ण नारायणगावकरांनी एकत्रित होऊन केलं आणि म्हणून खर तर आजच्या या कार्यक्रमाची शोभा खर तर त्याही वेळेस होती आणि आजही ती पूर्ववेश सगळ्यांनाच मनात भावते. अशाच पद्धतीचं खरंतर नारायणगाव सुंदर आणि अत्यंत उपक्रमशील कसं होईल यासाठीचा प्रयत्न आपल्या सगळ्या नारायणगावातील तरुण मिळून करतात. खरंतर छत्रपतींनी सगळ्यांनाच आजपर्यंत जर त्यांचा इतिहास पाहिला किंवा त्यांच्याकडून काही घ्यायचं असेल तर मला वाटतं प्रत्येक माणसातला कलागुण ओळखून छत्रपतींनी त्यांना योग्य ती जागा दिली आणि योग्य त्या माणसाला न्याय द्यायचं काम छत्रपतींनी केलं आणि मला वाटतं आपणही सगळ्यांनीच आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या गावचा विकास आपल्या गावासाठी काम करायचं ठरवलं तर निश्चित स्वरूपात एक चांगलं नारायणगाव उभं राहू शकतं हा विश्वास आपल्याला या वेशीने दिला आणि हाच विश्वास आपण सातत्याने या वेशीच्या पूर्ववेशीच्या माध्यमातून आपण जीर्णोद्धाराच्या रूपाने करणार आहोत. इथून पुढेही अशाच पद्धतीचं अनेक उपक्रम आपल्याला राबवायचे त्यामध्ये नारायणगावकरांनी सहभागी व्हावं आणि आजच्या या कार्यक्रमाला आपलं मनापासूनचं खरंतर आज अनेक तरुण इथे उपस्थित आहेत सगळ्यांचं स्वागत करत असताना आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून शंकर शेठ असतील किंवा त्यांच्याबरोबर आपले संतोष नाना असतील यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आज आपला जीर्णोद्धाराचा एक शिववंदना घेऊन आपण साजरा करतोय. मनापासूनच आपल्या सगळ्याच नारायणगावकरांना पुन्हा एकदा या निमित्ताने आभार व्यक्त करतो. नारायणगावचं पूर्ववेश म्हणजे हे प्रवेशद्वार हा त्याचा द्वितीय वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करत असताना खरोखर आनंद होतोय की ह्या महाराष्ट्रामध्ये एक नारायणगावच्या वैभवामध्ये भर टाकणारं काम ही पूर्ववेश आहे. अनेक पर्यटक या ठिकाणी येतात. खरं तर काही पर्यटक आपल्या स्टँडच्या चौकातूनच फोटो काढतात, काही तिथपासून चालत त्याविषयी एक बसच अक्की उतरून या ठिकाणी मी येताना पाहिली. म्हणजे शेवटी छत्रपती प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहे. छत्रपतींबद्दल रोज जरी कार्यक्रम घेतले आणि छत्रपतींचा इतिहास आपण रोज जरी सांगितला तरी तो कमी आहे आणि म्हणून प्रत्येकाला एक प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते आणि ती खऱ्या अर्थानं नारायणगावच्या ह्या प्रवेशद्वारानं खऱ्या अर्थानं नारायणगावकरांना एक स्फूर्ती मिळालेली आहे की आम्ही कुठलंही काम या ठिकाणी यशस्वी करू शकतो आणि शिवरायांचं ताकद त्याच्यामध्ये आशीर्वाद खऱ्या अर्थानं आहेत आणि म्हणून हे जे काही नारायणगावचं यापुढचा विकास करायचा आहे नक्कीच चांगल्या प्रकारची
ह्या वेशीच्या माध्यमातून खरं तर मला सांगायला आनंद होतो की हीच ही पूर्ववेश झाली. आम्ही इलेक्शनमध्ये शब्द दिला आहे की पश्चिम वेश सुद्धा संभाजी महाराजांची आपल्याला त्या ठिकाणी करायची आणि तीही अशाच प्रकारची आपल्याला त्या ठिकाणी शिवाजी लोकांच्या वर्गणीतून लोकांनी 57 पैसे देतात ती वेस आपल्याला भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी करायची. हेच नाही तर त्या दिवशी मंत्री महोदय या ठिकाणी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आले होते आणि भाऊभाऊंनी सहज सांगितलं की साहेब आपल्याला हा रस्ता सुद्धा काय बसवायचं आपल्याला कोबल्स बसवायचे कोबल्स हा चेकर्स ते बसवायचे. त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना सांगितलं हे जे म्हणतात ते आपल्याला त्या ठिकाणी करायचंय आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं जे नारायणगाव ह्या वैभवाला किंवा या वैभवात नारायणगावची मोठी भर टाकलेली आहे सातत्याने सगळ्यांना एक आकर्षण आणि म्हणून ज्या ज्या व्यक्तींनी याच्यामध्ये सहभाग घेतला ज्या ज्या व्यक्तींनी याला मदत केली त्या सर्वांचं मनापासून खऱ्या अर्थानं आभार मानलं पाहिजे आणि ऋण त्यांचं ऋण व्यक्त खऱ्या अर्थानं केलं पाहिजे आणि म्हणून भविष्य काळात देखील अशीच चांगली कामं आम्ही या पुढच्या काळात सुद्धा उभे करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. नाही खरं तर आज माझ्या दृष्टीने हा एक आनंदाचा दिवस आहे कारण ह्या वेशीमध्ये पूर्वी मी कधी आलो असं तर चंद्रकांतदादा वराडीने त्या वेशीच्या बाजूलाच नाणं राहिला होते परंतु गेल्या 2 वर्षापूर्वी ह्या वेशीचा जीर्णोद्धार केला. मी सहज येताना भाग्येश्वरला म्हटलो लोकवर्गणीतून केला की शासनाच्या फंडातून केला पण खऱ्या अर्थाने जी लोकवर्गातून कामं होतात त्याला एक वेगळं आकर्षण असतं आणि लोकवर्गाच्या कामामध्ये कुठंच काही कमी पडत नाही. खरं तर आदरणीय आमचे सहकारी मित्र बाबूराव पाटे असतील संतोष नाना खैरे असतील की सगळे त्यांची टीम असेल. खरं तर मी अनेक ठिकाणी फिरत असतो पण तरुणांची टीम पाहिली असेल तर बाबा तुमची वेगळीच टीम आहे. कधी रात्रीचा 12 वाजता वाढदिवस कधी 1 वाजता वाढदिवस आपण सातत्यानं भेटत असता आणि त्याला तुम्हाला नानांची साथ किंवा अनेक सहकाऱ्यांची साथ आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची आज खरं तर शिववंदना घालून घेतली. बाबूराव पाटे बोलायला लागले मला वाटलं की यांना पहिलेच शब्द माहिती असतील परंतु ते काम करताना ज्याचा ज्या राजाचा आपण आदर्श घेतो त्याची शिववंदना सुद्धा पाठ असणं एवढं महत्त्वाचं असतं आणि खरोखरच बाबूराव पाटे असतील संतोषांना तुमची सगळी सहकारी टीम असेल त्या दिवशी मी सहज भाग्येश्वरला म्हटलो अरे आता तू दोन्ही कामं कशी करणार नाही तर बोलले सगळी जबाबदारी बाबूराव पाटे आणि नाना सांभाळायला तयार आहे आम्ही फक्त त्यांच्या बरोबर असतो. निश्चित मी पाहतो की त्यापासून बाबूराव पाटे नानांचा आमचा परिचय ह्या नारायणगावच्या जडणघडणीमध्ये खूप ग्रामपंचायत आल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं काम केलेलं एक वेश उभारली आणि खऱ्या अर्थाने लोकवर्गणीतून ही कामं होत असताना एक गावच्या लोकांना सुद्धा आनंद मिळत असतो आणि निश्चित तुमच्या नेतृत्वाखाली आता संतोष नाना बोलले अजून एक यश उभे राहील. खरंच तुमची लोक काय कमी पडून देणार नाही आमच्यासारखं जर तुटपुंज कधी सहकार्य लागलं तर आम्ही तुमच्या बरोबर 100% आहोत. कुलस्वामीचं सुद्धा आपल्याला सहकार्य राहील. निश्चित माझी एकच इच्छा आहे की आता नारायणगाव एवढं वाढले त्याप्रमाणे तुमची ग्रामपंचायत चांगलं काम करत जशी वेश सुंदर झाली तसं तुमचं नारायणगाव स्वच्छ सुंदर हीच शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी आम्हाला बोलवलं आमचा आदर देतो धन्यवाद आणि मनापासून या द्वितीय वर्धापनाला शुभेच्छा देतो. मी सुद्धा नाना बऱ्याच वेळा खालूनच फोटो काढला पण आज तुम्ही बोलवल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नतमस्तक होता आलं आणि या चांगल्या वेशीचा आनंद घेण्यात आला. आपल्याला सगळ्यांना नारायणगावकरांना मनापासून धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. मेरू इच्छयाचा महामेरू बहुतजनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नरपती भयपती गणपती भूपती जलपती पुरंदराणी शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत राजा आचारशील कर्मशील.
सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई निरोधार गंभीर शूरगतीसी तत्पर सावधपणे रूपवर दृक्ष केले देवकर्म को ब्राह्मण करावया संरक्षण करावया संरक्षण उदयस्थ झाला नारायण उदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली उदंड पंडित पुराणिक उदंड पंडित पुराणिक कवीश्वर्यादिक वैदिक स्वामीश्वर्यादिक वैदिक दूरतार्किक सभानायक दूरतार्किक सभानायक तुमच्या ठाई तुमच्या ठाई या भूमंडळाचे ठाई या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे तुम्हा कारणे कित्येक दुष्टा संवारले कित्येक दुष्टा संवारले कित्येकांचे आश्रय झाले शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय रूप शंभो मृत्युंजय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव महादेव